काय प्रकार चालले ते शिकवणी करता का हे धंदे करत असता कशाला हात ठेवला तिच्या पाठीवर नाही नाही ताल धरला होता तिच्या पाठीवर हो गाणं शिकायचं म्हणजे लय शरीराच्या नसा नसातून मुरावी लागते म्हणजे ताल सुटत नाही तेच तिचा ताल सुटू नये म्हणणं सांगतो आजपासून शिकवणे बंद खबरदार पुन्हा या घरात आला अरे वा चांगला आवाज चढतो की तुमचा ऐकू नका तुम्ही यांचं ये जा शिकवायला पण तुम्ही का माझ्या घरात लुडबुड करता दुसरा उद्योग नाही तुम्हाला हा धंदा आहे माझा आपले वडील आलेत अण्णा साहेब बोलू द्यायचं आपल्याला काय शरीर ठीक चालले ना शिकवणी ठीक चालले सिंधू काय सिंधू काय चालवलंय का तुझ्या भावानं काय केलं का त्यानं मी नको म्हणतोय ती प्रत्येक गोष्ट तो करतो त्या गवयाला फूस लावून देत होता माझ्या विरुद्ध माझं खाऊन माझ्याच घरचे वासे मस्त सिंधू तुला शेवटचं सांगतो एक त्याला तरी या घरातून जायला सांग नाहीतर मीच हे घर सोडून जातो मग तुम्हीच का त्याला घराच्या बाहेर जायला सांगत नाही अगं माझ्या बत्तीशीची त्यानं कवळी करून टाकली कोणत्या शब्दाने सांगू त्याला या शिकवणी संपली वाटत नाही संपणार होती तुम्ही आल्यावर सुरू छान बरं ती उधारी वसूल झाली का उधारी होती कुठं सगळा रोखीचा व्यवहार आहे बहिणीच्या लग्नात हुंडा द्यायला नको ना जबाबदारी टाळत आहेत तुमचाच मुलगा आहे नाही म्हणजे हुशार आहे त्याचं काय आहे की दारिद्र्यात मनुष्य गरिबी लपवतो आणि श्रीमंतीत पैसा तुमच्याकडे 10 रुपये आहेत का सुटते 10 रुपये आहेत पण 100ची नोट आहे नाही मग नका म्हणू अहो विश्वनाथ शरयू जा सुनबाईकडून दागिने मागून घे जा मी तरी काय करू सांगा देत नाही म्हणून सांग दादा इथून चालते होतो हे काय केलं त्या खरंच जाऊन सांगतील ना सांगू दे काय फायदा असेल ते होते अगं तू ओहो या या अण्णा साहेब या विसू कुठे आहे विसू हा विश्वनाथराव ना ते मीटिंगला गेले एका क्लबाची मीटिंग आहे यायला उशीर असं सांगितलं मीटिंग हो प्रतिष्ठित माणसाला हे सगळं करावं लागतं ना धंदा सोडून ना तो मोठं कोण म्हणणार असं बसा ना चहा मागवतो अरे मनोहर काही नको बरं कसा काय धंदा धंदा छान आहे ते म्हणजे तुमचं भांडवल सुरक्षित आहे ना अण्णासाहेब स्वतःच्या कष्टाचा पैसा येतो असा बुडणार नाही मी एवढ्यासाठी विचारलं दागिने त्यांना अजून दिले नाही बर म्हणून जरा शंका आली बाबा तुमच पण मला असं वाटतं सांगू नका कुणाला पण दागिने मिळणं कठीण मिळणं कठीण भैया साहेब मी मागितले मिळायला एक सेकंद तरी विलंब लागला तरी कान धरून विचारेन विचारा ते सांगतील तुम्हाला दागिने खोटे आहेत पितळेचे आहेत पितळेचे हो खरे दागिने खोटे म्हणून सांगतील खाणे सांगणार काही लोक नाही का खोटे दागिने खरे म्हणून सांगत तसंच आहे नाही नाही पण असं का असं का अहो दागिने खोटे आहेत म्हणून सांगितलं की तुम्ही मागणार नाही तुम्हाला एक सिक्रेट सांगू का सांगू नका कुणाला पण विश्वनाथरावने शरीयचं लग्न त्या गायन मस्त्याचे करायचं ठरवलं कारण मी तुम्हाला सांगितलं ते हुंडा पण बोलायचं कोणी तुमचा मुलगा पडला ना मुलगा झाला म्हणून काय झालं शरीयचं लग्न त्या गव्याशी एवढं त्रिवार अशक्य मी जिवंत असेपर्यंत कसं लग्न करतो ते पाहतो अण्णा साहेब आपले ते सुंटके आले ना ते उद्या येणार आहेत उद्या येणार तर उतरणार आपल्याकडे छे मग मामा मारुणकरच्या हॉटेलला अच्छा अच्छा तिथं बरं विश्वनाथला निरोप गाणं शिकण्याकरता शिकवून ठेवायला सांगितली लग्न जपण्याकरता नव्हे पण मी कुठं म्हणतो गायन मास्तरशी शरीरचं लग्न करा म्हणायला कशाला पाहिजे परस्पर जुळायला फूस दिलेस आयतच होतोय त्या काळजीलाही पण काही अक्कल नाही चांगला पान फिडलास पोटाला येऊ पण लक्षात ठेव प्राण गेला तरी त्या गव्याशी शरू लग्न होऊ देणार नाही पण नका ना होऊ देऊ जाऊ देत ना तुमचे प्राण बोल पुढे थांबलास का तसं नाही अण्णा तसंच आहे ते मी नकोच झालो तुम्हाला अहो पण एक शब्द बोल नकोस दागिने का नाही दिलेस शरूला दागिने देत नाही म्हणून सांगितलं पण अण्णा मी तसं का सांगितलं हे तरी ऐकतं का तुम्ही फार वेळ मी लपवून ठेवलं पण आता खरं सांगतो परिस्थिती सावरण्यासाठी मी दागिने मोडले
आता जवळ असलेले दागिने खोटे खोटे बोलू नकोस खोटे बोलले मला मामाजी मर्यादा सुटेल म्हणून इतके दिवस बोलले नाही पण खरं सांगते वास्तविक यापूर्वीच मी तुम्हाला सांगायला पाहिजे होत पण तुम्हाला जर खरं कळलं तर तुम्ही यांना रागवाल म्हणून बोलले नाही हे सांगतात ते खरंय तू आहेस त्या गटात सामील तरी म्हटलं आमच्या मुलाला इतकं खोटं बोलण्याची अक्कल आली कशी खोटे आहेत तर ते दागिने मला चालतील खोटे असले तरी चालतील तुमचे सारे बेत मला कळलेत साऱ्या जगाला तुम्ही फसवाल पण मी नाही फसणार खरे दागिने चक्क खोटे बोलून सांगता मला पण मा म्हणजे खरं तेच मी सांगते खोटं बोलू नको तू माझ्या मुलाला बिघडवलंस पुढे माझा विश्वास असा नव्हता सगळं घराणेच तसलं इन्कम टॅक्स भरायचा असला मग तुझा भाऊ दागिने घेऊन गेला तो तिकडेच बेपत्ता आता पोलिसात वर्दी द्यावी म्हटलं तर आपलेच दातून आपलेच हो बापाच्या आणि भावाच्या पावर बहिणीचं पाहू मुकाट्यानं शरीरात दागिने दे दोन दिवसात ते लोक येणार आहेत त्यांच्या समोर मी शोभा करून घेऊ नकोस खोटं बोलतात दागिने खोटे आठवून सांगतात यावेळी बाहेर निघाला हो जेवायचं नाही का माझी कशाला काळजी करते तुझ्या भावाची काळजी कर तुमच्याशिवाय कोण आहे मला घरी लवकर या हा जेवायला तुझ्या भावानं डोक्यावर रचून ठेवलं ओझा आधी उतरू दे मला जेवण नको काही काही नको जीव सुद्धा नकोसा झालाय शिव 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 असं अभद्र बोलू नका वळचणीला बसलेली पाल ऐकत असेल ऐकत असेल तर ऐकून होऊ दे तसं काय फायदा असेल कुठून देऊ मी अण्णांना पैसे कुठून आणू शरीरच्या लग्नासाठी हुंडा कसं फेडू बँकेचं कर्ज काही काही सुचत नाही मला अगदी वेळ लागायची पाळी आली माझं ऐका थोडं काही थांबू नकोस तुम्हाला सांग अण्णांना पैशाची व्यवस्था झाल्याखेरीज तोंड दाखवणार नाही मी तुम्हाला